मेरा बस चले तो ट्वेंटी फोर सेवन में के साड़ी में ही सो जाते <laughs> तो मेरे पूर्वी हिंदी डेली सोप मतलब एक्टर्स बदल लोग झुमके पहन के ही सोते क्या हर्षदा कैन डू दैट के पहन के सो ऐसे ही उठो हाँ जी ऐसा करो मैं करू सकते ये लोग अलग टाइप का लव चाहिए लेकिन वो भी मिलेगा <laughs> ते दोघं हसलेले आहेत कारण <laughs> म्हणजे कधी कधी आम्हाला वाटतं की इन आवर एज वी देर आर डेज वेन वी फील चाल ना यार अभि कॅ कुछ बी पॅन की जा सकते बट नॉट हर सो आय हॅव लर्न फ्रॉम द बेस्ट खूप गंमत येते मग नवीन नवीन जेव्हा आपण शिव्या शिकतो त्या पद्धतीने एकमेकांना सेटवर हाक मारणं आणि त्यांनी इतकं डिसरिस्पेक्टफुल वातावरण होऊन जाताना <laughs> मला असं वाटतं की आपण वातावरणच तसं कल्मिनेट करायला पाहिजे ऑन सेट की जिथे तुम्हाला इट गिव्स यू युअर ब्रेड अँड बटर इट इज अ मंदिर आय एम अ बिग फॅन ऑफ युअर मला खूप आवडते तू जशा पद्धतीने इंटरव्यू घेत मी त्यांना आई सासू बहीण असं बघतच नाही इंडिव्हिज्य समोरच्या बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकतो पण तोही हळूहळू दूर होतो कारण नंतर मला भेटताना कोणी ए सासू असं नाही म्हणत मला त्या भूमिकेच्या नावाने ना किंवा माझ्या नावाने हाक मारतात दिस पॉडकास्ट आय वुड लाईक टू टेल मृणाल देशपांडे दॅट आय नोज आय नो फॉर अ फॅक्ट दॅट शी इज दॅट वन पर्सन हू इज प्रॉब्ली ऑन माय टॉप थ्री हुम आय कॉल इन मैंने मैंने सोच लिया है की जो <laughs> जिनको मैं सब अपना मानती हूँ उनको बोलूंगी नहीं, को ही ले जाऊंगी को झालं राडे होणार आहे त्याच्यात हाय हॅलो आणि नमस्कार मिरची मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझं नाव आहे आर जे ज्ञानेश्वरी दर एपिसोडमध्ये माझ्यासोबत काही नवीन लोकं असतात आणि आम्ही खूप गप्पा मारतो पण आजचा एपिसोड जो आहे ना त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे त्याला मल्टिपल कारण आहेत पहिलं कारण म्हणजे एकतर मी या व्यक्तीला पहिल्यांदा भेटते पण मला असं अजिबात वाटत नाही की मी या व्यक्तीला पहिल्यांदा भेटते इट फील्स इज लाईक आय हॅव नोन हर फॉर दुसरी गोष्ट मी नेहमीच तिच्याबद्दल इतकं काय काय ऐकलं आणि बघितलंय लोकांना असं वाटतं की अरे दरारा अरे बापरे कसं बोलायचं मला

घरगुतीनेस तरी पण uh, देर इज फिलॉसॉफी uh, तरी पण देर इज ग्लॅमर आणि तरी पण देर इज एंटरटेनमेंट व्हॅल्यू सो so, मला थँक्यू हे कॉम्बिनेशन खूप रेअर असतं आणि ते तू ब्युटिफुली मॅनेज करते थँक्यू सो मच सगळ्यात आधी आय वॉन्ट टू स्टार्ट बाय कॉम्प्लिमेंटिंग कारण हर्षदाताई जेव्हा ऑफिसमध्ये अशी तिने एंट्री घेतली इट वॉज अन एंट्री आय डोंट थिंक तू अशी नॉर्मली कुठे जातेस हा इट्स ऑलवेज अन एंट्री ना हां म्हणजे मी सतत तयारच असते कारण मला असं खूप वाटतं खरं तर कारण तुला सांगायला हरकत नाही की जर मी तयार होऊन अशी नाही गेले तर कोण ओळखणार असं एक मला इश्यू आहे त्यामुळे आणि मला कारणच लागतं बघ मेरा बस चले तो 247 में झुमके साड़ी में ही सो जाता <laughs> हिंदी डेली सोप मधल्या एक्टर्स बद्दल लोकं बोलायच्या पहन के ही सोते क्या हर्षदा कैन डू दैट झुमके <laughs> पहन के सो ऐसे ही उठो हां जी असं करू मी करू शकते फक्त दे अलाउड नाही है म्हणून घरी नाहीतर मी नक्की केलं असतं पण यस आई लाइक टू गेट ड्रेस्ड मी रोज चार वेळा साडीज चेंज करू शकते आणि ऑफ कोर्स सेट वर आम्ही 10-10 साडी चेंज करतोच सो मला खूप तयार व्हायला आवडतं अँड ऑफकोर्स देन देर आर डेज ऑल्सो की जेव्हा यू जस्ट अप युअर हेअर अँड यु नो आर इन युअर डेनिमॅन युअर लू शर्ट अँड युअ सुख खूप कमी दिवस असतो माझा सतत विथ मेकअप छान छान जुल ज्युलरी झुमके घाला चला चला फिरायला जाऊया बट इट इज लवली कारण आम्हाला मला असं वाटतं की असं होतं ना नॉर्मली माणसांच्या आयुष्यात जेव्हा काही खास सण असतो आणि जेव्हा तयार व्हायचं असतं तेव्हा काही विशिष्ट लोकांचे रेफरन्सेस फ्रॉम द इंडस्ट्री आपण जे घेतो किंवा आपण जे सेव्ह करून दाखवतो की <laughs> ऐसा <laughs> चाहिए तर त्याचा धर्ष इज वन ऑफ wow, देम की wow. एसी साडी एसा ज्वेलरी आज पण इफ यू लाईक जे लोक बघतायत आहेत यू कॅन सी इतका सुंदर तो माझा आल्यापासनं डोळा डोळा तिच्या like नेक पीस वरती आहे नाही 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 इट इज सो ब्युटिफुल आणि तो या ब्लॅक साडीवरती इतका सुंदर दिसतोय पण हा जो लुक आहे हा खास पण आहे बिकॉज एका खास प्रोजेक्टसाठी पण हा लुक आहे आय वॉन्ट यू टू टेल मी अबाउट इट येस एज यू नो सन मराठी वाहिनीवर नवा कोरा कार्यक्रम आमचा सुरू झालेला आहे मुलगी पसंत आहे जशी तू मला पसंत आहे <laughs> मी, मी ही मुलगी पसंत आहे नाव आहे मुलगी पसंत आहे एक हाय एन्ड ड्रामा वाला नवीन शो आलेला आहे सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता सगळ्यांनी बघायचा आहे आणि हा लुक त्याच्यामध्ये येस असाच yes, आहे ती बिझनेस वुमेन आहे आणि मला अंडरलाईन करायला आवडेल की आय वुड लाईक टू से की ह्या मालिकेत आय एम द विलन देर इज नो व्हाईट देर इज नो ग्रे शी इज ब्लॅक आणि म्हणून आम्ही ॲज यू से की मी ब्लॅक साडीमध्ये आलेले आहे जस्ट टू एम्फोसाईज दॅट आणि या शी इज ग्लॅमरस आणि शी इज टुडेज वुमन ती आई किंवा सासू किंवा बहीण असं नाही आहे hmm. तर ती यशोधरा सरनाईक आहे अँड शी इज अ व्हेरी एंटरप्राईझिंग वुमन अँड शी इज अ डार्क वुमन नाईस पण यार तू ऍक्च्युअल मध्ये इतकी प्रेमळ आहेस <laughs> आणि तुला ऑन स्क्रीन इतका त्रास कोणाला द्यायचा आहे ह्याचा <laughs> तुला किती त्रास होतो की बापरे आता आज मला हिला चढायचं आहे कसं करावं मी हे मी खरं सांगू का मला असं खूप नेहमी वाटतं की माझ्या हात एक विकृत बाई दडलेली आहे माय गॉड आणि ती okay. नॉर्मली अशी बाहेर नाही काढता येत कारण माझ्या आयुष्यात खूप छान माणसं आहेत जसं ॲज यू राईटफुली सेड की मी तुझे इतके पॉडकास्ट बघितलेत की मला असं वाटलंच नाही की मी तुला पहिल्यांदा भेटते यु नो फॉर अ मोमेंट आय ॲक्च्युली थॉट गेला आपण आधी पण भेटलो एका कधी यु नो दॅट वे सो माय लाईफ माय वर्ल्ड इज फुल ऑफ वंडरफुल पीपल त्यामुळे मला प्लॅन सुद्धा कोणाशी वाईट वागता येत नाही hmm. त्यातल्या त्यात माझ्याकडे दोन तीन माणसं आहेत की ज्यांच्याबरोबर मी ठरवून वाईट वागते माझी आई <laughs> जिला मी खूप त्रास देते माझे वाहन चालक आहेत जे गेली चोवीस वर्ष माझ्याबरोबर आहेत गुलाम भाई त्यांना मी अद्वा तद्वा बोलते माझा मित्र आहे संजय त्याच्याबरोबर माझी भांडणं होतात आणि माझी बहीण आहे धाकटी बहीण दोन वर्षांनी लहान आहे अर्चना तिला मी वाटते <laughs> वाट you know, uh, so, ते बोलते माझा जिजू पण आहे त्याला पण वाटते ते बोलते अशी तीन चार माणसं आहेत की ज्यांच्यासमोर ऍक्च्युअली खरी हर्षदा बाहेर येते बट अदरवाइज एव्हरीवेअर यु नो लोक इतके छान असतात वर्क एनवायरमेंट मला छान ठेवायला आवडतं सो ते सगळं मध्ये मला कळता येतं व सहवाला आहे व्हेरी एक्सायटेड अबाउट मला तुला विचारायचंय की बऱ्याच वेळेला आजकाल तर म्हणजे माझ्या वयाच्या पण अनेक लोकांना असं होतं की चार दिवस सेम काम सेम पद्धतीचं से काम केलं तर आम्हाला वाटतं की अरे नाही यार मोनोटनी आ गई <Nicolas> अलग करते वगैरे वगैरे ॲट द एंड ऑफ द डे इव्हन इफ द स्टोरी इज न्यू तरी सुद्धा रोज इतके तासाचं शूटिंग करणं आणि ते शकेड्यूल फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम असणं तू स्वतःला कशी इन्स्पायर करतेस टू गो टू द सेट एव्हरी डे खूप सिंपल आहे ग हे ए मला काम करायला खूप मज्जा येते दिस इज सो नाईस मला म्हणजे मी सकाळी ब्रश करताना इट इज अन हॅबिट आय डोंट नो ती कधी सुरू झाली आहे की मी माझ्याकडे आरशात बघते आणि आय फॉल इन लव्ह विथ माय सेल्फ एव्हरी डे हाव स्वीट म्हणजे इट इज नॉट अबाउट बिंग नारसास्टेक बट इट इज अबाउट जस्ट लव्हिंग माय सेल्फ मला खरंच आवडतं मला समोर बघायला सो बिकॉज आय लव्ह माय सेल्फ मला सगळ्यांवर प्रेम करता hmm. येतं वर्षा ये right. मग ते कामावर असेल माझ्या वॅनिटी बॉक्सवर असेल माझ्या टेक्निशियन्सवर असेल माझ्या फेलो ॲक्टर्सवर असेल आणि यु नो लोकांना असं वाटतं की इट इज डेली सोप आणि वर्षानुवर्ष एकच भूमिका पण मला सांग ज्ञानेश्वरी तुला ज्ञानेश्वरी म्हणून जगण्याचा कंटाळा येतो नाही यवर्ष तू ज्ञानेश्वरी आहेस राईट जे तुझं एज आहे जे माझे एज आहे तेवढी वर्ष मी हर्षदा आहे सो हर्षदा म्हणून मी बोर नाही होत आणि उलट तुला आणि मला रोज एक वेगळी भूमिका करता येते कारण रोज तुला एका वेगळ्या माणसाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे सो तुझा तुझा तू एक hmm. so, तुजा, तुजा तुजा रिसर्च करतेस त्या त्या, त्या, त्या माणसाला वेगळा प्रश्न विचारतेस वेगळं उत्तर येतं त्याला तू प्रतिप्रश्न एक वेगळा विचारतेस इट इज द सेम थिंग अबाउट मी की टुडे आय एम हर्षदा मी hmm. सेटवर पोचेपर्यंत हर्षदा असते मग मी साडी नेसते मेकअप करते लाईन्स येतात अँड देन आम यशोधरा सर नाईक मला एकाच दिवशी दोन आयुष्य जगता येतात एकाच दिवशी त्या दुसऱ्या आयुष्यात वेगवेगळ्या सिच्युएशन आणता येतात राईट दिस इज सुपर एक्सायटिंग सो मुळातच मला कशात बोर होत नाही कारण मला माझीच कंपनी खूप आवडते सो त्यामुळे मला असं वाटतं आय एम ओके विथ लॉट ऑफ पीपल अराउंड मी आय एम ओके जस्ट बिंग अलोन ऑल्सो मी म्युझिक ऐकू शकते मी वाचन करू शकते मी नुसतं मी तुला माहिती आहे तू माझ्या सेटवर कधी विचारलंस ना तर एकदा मी रेडी झाले ना की मी फ्लोअरवर असते हो वेदर आय एम रिक्वायर्ड फॉर द सीन ऑर नॉट बिकॉज मला तो अख्खा ॲम्बियन्सच आवडतो यू विल नेवर सी मी की मी मेकअप रूममध्ये जाऊन बस बसले अन्टील अनलेस खूप लाइटिंग किंवा खूप काहीतरी मेजर सिक्वेन्स आणि हकललं आहे मला सेटवर <laughs> की प्लीज मेकअप रूममध्ये जाऊन बसा अदरवाईज मला ते अख्खं वातावरणच खूप आवडतं आता मी खूप यक्षवर्ष काम करते बट आय एम नॉट बोर्ड एव्हरी डे इज अ न्यू डे फॉर मी एव्हरी डे इज अ फ्रेश डे फॉर मी बाओ मला इतकं छान वाटतं हे ऐकून बिकॉज आय फील हा एक वेगळा मूड आहे म्हणजे जी माणसं इतकं त्यांचं काम एन्जॉय करतात आणि त्या कामाच्या प्रेमात पडतात एकतर अनेक वेळेला हा प्रश्न येतो ना की तुम्हाला कंटाळा येतो का तर तो कंटाळा त्यामुळेच मला वाटते नाही मला अनेकांनी विचारलेलं आहे बिकॉज आय हॅव फ्रेंड्स हू हॅव एका पॉईंट नंतर त्यांनी व्हिडिओ करणं बंद केलेलं आहे बिकॉज दे बिलीव्ह दे वॉन्टेड टू डू ओनली फिल्म्स अँड इट्स ग्रेट इट्स सुपर मलाही तशी समजा काही वेगळी संधी आली असती आणि मी तिकडे गेले असते आणि कदाचित देन आय वुड हॅव ऑल्सो शिफ्टेड बट मी खूप वर्ष आता डेली सोप करते आणि um, आवडीने करते कारण मी जसं तुला मगाशी म्हटलं मला लाडावलं आहे डेली सोपचे <laughs> की मला खूप चांगल्या भूमिका दिलेल्या आहेत ज्याच्यातनं मला लोकांचं खूप प्रेम मिळालेलं आहे सो मी ते कसं म्हणू की नाही ॲक्च्युली मला काहीतरी वेगळं करायचं जे मी अनुभवलंच नाही आहे त्या गोष्टींबद्दल कसं म्हणू जे मी अनुभवते गेले वीस पंचवीस वर्ष तिथे मला खूप प्रेम खूप मान सन्मान मिळालेला आहे वन पर्टिक्युलर थिंग जी हर्षदाच्या सगळ्या कॅरेक्टर्स मध्ये रादर तिच्या बाबतीतच एकदम कॉन्स्टंट आहे ती म्हणजे जो काही लुक असेल तर देर इज अ हर्षदा खानविलकर साईन अशी की बघ हे होतं लुक जे आम्हाला दिलेला ठीक आहे ह्याचं मी हे करून टाकलं yeah. ह्याच्यात मी माझं काहीतरी व्हॉट इज दर्षदा खानविलकर तडका इट्स नॉट अ तडका इट इज जस्ट इट आय एन्जॉय ड्रेसिंग मला तयार व्हायला आवडतं इट हॅज कम फ्रॉम माय मदर माय मदर इज सेवन्टी फोर नाव बट रोज दोन वेळा ती कपडे बदलते असे सकाळी एक असतं आणि संध्याकाळी ती खाली जाते देवळात किंवा काही तर यु शी साडी बिडी केस आंबाडा बांधते ती आणि मग ती असं असं करते बघ की लिटल अनकॅप्ट सो आय माय मदर इज माय फर्स्ट स्टाईल आयकॉन Wow, यार. So, wow, वा सो मी लहान असताना मला आठवतं माझ्या आईला ना अशा व्हाईट्स अँड ऑफ व्हाईट्स ऑर्गनचा सारीज किंवा तेव्हा ना कॉटन सारीज असायचे ज्याला आपण खळ घालतो राईट 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 घरात आणि तशी कडक साडी स्लीवलेस ब्लाऊज hmm. आजही माझी आई चौऱ्याहत्तर वर्षी स्लीव्हस ब्लाउज वाह शी इज व्हेरी स्पेसिफिक जर ट्रेडिशनल काही लग्नाचा वगैरे ब्लाऊज असेल तर थोडे हात मग ते केवढे हात ते जर जरा जरी झाले ना तर शी गेट्स इरिटेटेड यु नो मग इथे थोडंसं यु नो परफ्युम आणि असं असं टिकली शी इज सो प्रिव्हेंट प्रॉपर म्हणजे कधी कधी आम्हाला वाटतं की इन आवर एज वी देर आर डेज वेन वी फील चालेल ना यार अभी क्या कुछ कॅ पहन के जा सकते बट नॉट हर सो आय हॅव लर्न फ्रॉम द बेस्ट वा साडी कशी नेसायची बेली बटनच्या खाली वगैरे असं हे सगळं मी माझ्या आईकडून शिकलेलं आहे विच शी डज इट इवन टुडे सो इट इज ऑल अबाउट हाऊ मच यू एन्जॉय इट सो ते बघून मला साडी वॉज द फर्स्ट थिंग दॅट आय न्यू की आपल्याला कधीतरी मोठं व्हायचं आहे आणि साडी नेसायची आहे सो बाय गॉड्स ग्रेस आय केम इन टू एन असं प्रोफेशन की जिथे कॉस्ट्यूम हा एक खूप महत्वाचा भाग आहे आणि मला वाटतं की स्टाईल आणि फॅशन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत फॅशन्स बदलत राहतात स्टाईल इज कॉन्स्टंट की इफ यू आर स्टाईलिश यू आर स्टायलिश आणि मग तुम्ही स्टायलिश आहात तर हे कसं सिद्ध होतं किंवा कशावरून तुम्ही स्टायलिश आहात तर माझा कम्फर्ट झोन सारी आहे राईट वेन आय वॉज एटीन सो इट इज नॉट अबाउट की आता व आपलं अमुक एक एज झाल्यानंतर यू हॅव शिफ्टेड टू सारी ऑर नो आय हॅव लव्ड सारीज वेन आय वॉज जस्ट कॉलेज गोईंग गोल म्हणजे जेव्हा कॉलेजमध्ये एखादा फंक्शन असेल आणि आपल्याला साडी नेसायची तर आय वुड बी एक्सायटेड सो सारी इज माय लव्ह इट इज माय कम्फर्ट झोन हा आय फील वन साईड रेप अ सारी आय फील ग्रेट मला असं वाटतं की uh, माझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही आहे नाहीच आहे पण खरंच त्यांनी आय नो दॅट इज हाऊ आय लुक ॲट इट की आणि त्यामुळे एव्हरी टाईम आय डू अ कॅरेक्टर आय नो की माझा एक जो काही छोटा रसिक वर्ग प्रेक्षक आहे uh, तो त्यांना माहिती आहे की मी साड्या नेसते किंवा माझ्या साड्यांचं सा नेहमीच कौतुक होतं दागिन्यांचं कौतुक होतं सो so, uh, मला काहीतरी खूप असं वेगळं जाऊन करायचं नाही आहे uh, जे मी करते ते भावलं पाहिजे ते बघून लोकांच्या डोळेला डोळ्याला नजरेला त्रास नाही झाला पाहिजे असं मला नेहमी वाटतं आय ऑलवेज फील अ फॅशन शूड सूद समवन एल्स इज आईजन इट शुड नॉट फील अच्छा काय ॲसाई नाही होणार चाहिए विच वी डू ऑन अ रॅम्प ऑर यू टू शॉक पीपल यू डू इट आणि त्याच्यासाठी पण गट्स लागतात आणि हॅट सॉफ्ट टू दोस पीपल हू डू दॅट ऑल्सो बट आय बिलीव्ह इन कम्फर्ट म्हणजे तो तसा तो आरोपही आहे माझ्यावर की यु you नो know, मी डेली सोप्सेस करत आलेले अनेक वर्षात hmm. येस इट इज माय कम्फर्ट झोन आय लाईक दॅट मग तिथे माझी सगळी एनर्जी माझी लागते म्हणजे मी नवीन कॅरेक्टर जेव्हा घेते आय नो आय एम गुणू अ सारी बट माझं माझं ठरलेलं असतं मग माझे हेअर कसे असतील वॉट काइंड ऑफ ज्युलरी आय वेअर कारण तिचं जसं फॉर एक्झाम्पल यशोधरा सरनाईक यशोधरा सरनाईक इज अ बिझनेस वुमन बीच आय प्लेड अर्लियर हाऊ डिफरंट इज शी तर माझ्यासाठी एक प्रायमरी त्याच्यामधला जो बदल आहे की आधीची माझी जी भूमिका होती ती माणूस होती तिचं तिच्या मुलांवर खूप प्रेम होतं hmm. तिचं नवऱ्यावर प्रेम होतं सो देर वॉज अ थ्री सिक्स्टी डिग्री चेंज तिच्यामध्ये एक एका पॉइंट नंतर आला होता त्या भूमिकेत एज वेन आय लुक अँड यशोधरा सरनाईक आय डोंट नो अशा बायका असतात इतक्या सेल्फ सेंटर्ड आय मी माय सेल्फ तिचं फक्त स्वतःवर प्रेम आहे आणि कधी कधी माणसं चुकीचं वागतात बघ काहीतरी बॅकग्राऊंड असते काहीतरी घडलं असतं म्हणून यशोधरा सरनाईकचं तसं नाही आहे यशोधरा सरनाईकवर तिच्या वडिलांचे संस्कार झालेत hmm. आपण नेहमी म्हणतो चांगले वाईट संस्कार घरापासून सुरू होतात right. जर आपण आपल्या आई वडिलांना एका विशिष्ट पद्धतीने वागताना बघितलं तर ते संस्कार तुमच्यावर होतात अँड hmm. दॅट इज हाव तुमची जडणघडण होते सो यशोधरा सरनाईक तशी बनली तिच्या आयुष्यात काही वाईट घडलेलं नाहीये फार वडिलांनी कसं वागवलंय लोकांना तर ती तसं वागवायला लागते यु नो अँड आय बिलीव्ह इन दॅट सो दॅट इज माय प्रिमाइस ऑफ दिस कॅरेक्टर शी इज अ डार्क कॅरेक्टर शी इज अ ब्लॅक कॅरेक्टर बिकॉज शी जस्ट लव हरसेल्फ अँड शी एल वॉक ओवर एव्री वन म्हणून ना कॉस्ट्युममध्ये खूपसा ब्लॅक एलिमेंट आम्ही यूज करायचं ठरवलं इट कुड बी अ ब्लॅक साडी किंवा कलरफुल साडी असेल देर विल बी अ ब्लॅक ब्लाऊज अगदी काही नाही तर देर कुड बी ब्लॅक अंगठी देर कुड बी ब्लॅक बिंदी यु नो समथिंग समथिंग दॅट इज ब्लॅक विच अंडर लाईन्स दॅट यशोधरा सरनाईक इज ब्लॅक अँड देर इज नो चान्स की ती ग्रे किंवा व्हाईट होणार आहे सो आय थिंक माझ्यासाठी लोकांना असं वाटतं की जी काही वर्षांपूर्वी एक मालिका मी केली होती जी खूप पॉप्युलर झाली होती ॲज अक्का साहेब राईट right. ती विलन नव्हती ती घरातली एक खूप uh, म्हणजे स्त्री प्रधान असलेलं घर त्यातली एक डॉमिनेटिंग बाई होती hmm. संस्कारी होती नाती जोडणारी होती त्याच्यानंतरची yes. भूमिका right. होती सौंदर्या जिला कृष्ण वर्णाबद्दल प्रॉब्लेम होता पण अदरवाइज तिचं तिच्या मुलांवर अतिशय प्रेम होतं ती त्यांच्यासाठी जीव देऊ शकत होती यशोधरा सर नाही जीव घेऊ शकते जीव देत नाही आणि द ब्लॅक हॅन्स द ब्लॅक आणि हे आर स्मॉल स्मॉल गोष्टी ज्या एका कॅरेक्टरला दुसऱ्या कॅरेक्टरपासून वेगळं करू शकता म्हणजे लोकांना वाटू शकतं की मी बॅक टू बॅक डेली सोप्स करते देवाची कृपा आहे आईवडिलांचा आशीर्वाद आहे की आय डोंट हॅव टू सेट एट होम आणि खरंच यु नो देर आर इगर पीपल हू वॉन्ट टू वर्क विथ मी आय एम व्हेरी इगर मला वाटतं इट कम्स बोथ वेज कारण एक मालिका जेव्हा माझी संपायला येते ना तर आय एम रिअली वरीड अँशस एक्सायटेड की इसके बाद क्या नेक्स्ट नेक्स्ट कुठली भूमिका असेल सो so, आय थिंक देवाची पण ते तुमच्यावर तेव्हा कृपा होते जेव्हा तोही पाहतो की अ भाई इसको तो घरपे नाही भेटणार इसको फटाफट काम करना आहे सो so, आय hmm. थिंक पण माझ्या बाबतीने तुला खरं सांगू गणपती बाप्पा आणि आई वडील हे सगळं गेम करतात मी नव्या भूमिकेत शिरते हाव लव्हली यार हाव लव्हली एवढा सुंदर विचार प्रत्येक कॅरेक्टरच्या मागे आहे आणि आय फील दॅट रिअली कम्स अक्रॉस कारण तू जसं म्हणालीस की छोट्या छोट्या गोष्टी तू असतात ज्ञानेश्वरी लोकांना खूप सोपं वाटतं की अरे हे काय सतत मग फॉर एक्झाम्पल लोक म्हणू शकतात की मी सासूची भूमिका करते आय डोंट लुक ॲट इट दॅट वे कारण मी सासू करते किंवा आई करते पेक्षा लोकांना माहिती आहे मी अक्कासाहेब केली आहे मी सौंदर्य इनामदार केली आहे मी आता यशोधरा सर सरनाईक करते मी त्या भूमिकांकडे त्या म्हणून बघते मी त्यांना आई सासू बहीण असं बघतच नाही इंडिव्हिज्युअल समोरच्या कोणी ए सासू असं नाही म्हणत मला त्या भूमिकेच्या नावाने किंवा माझ्या नावाने हाक मारतात सो so, हळूहळू इट रिचेस पीपल्स हार्ट इफ यू डू इट विथ फुल हार्ट ऍब्सुटली अँड इट डज रीच कारण दॅट इज द रिझन की तुझ्या सगळ्या भूमिका आमच्या लक्षात आहे तितक्या आणि यू आर यू आर लाईक आमच्या घरातली एक व्यक्ती जी रोज जाऊन वेगवेगळी कामं करते अँड अगेन शी कम्स बॅक होम टू असॅट इज द फिलिंग तू आत्ता आई वडिलांबद्दल म्हणालीस आय हव्ह हर्ड यू स्पीक अ लॉट अबाउट तुझे वडील मला विचारायचे की एक इतके चांगले वडील आपल्याला मिळाल्यानंतर सोपं होतं का इतर माणसांना नंतर समजून घेणं बिकॉज यू ऑलवेज सीन हाऊ ही अंडरस्टूड अदर पीपल आयुष्यच सोपं होतं जर तुमच्या आयुष्यात करेक्ट आई वडील आले करेक्ट म्हणजे सगळे आई वडील करेक्टच असतात इट इज जस्ट मॅटर ऑफ Hmm. हाव uh, hmm. um, uh, दे हॅव रिच यू म्हणजे मला नेहमी त्या लोकांबद्दल खूप अनफॉर्च्युनेट आहेत ते असं वाटतं की आईबाबा चांगलेच असतात स्ट्रिक्ट असतील थोडेसे कसेही असेल ते आईबाबाच असतात आणि दे ओनली विश वेल फॉलो एवढं वे hmm. हे तर निर्विवाद आहे म्हणजे आपण hmm. सिनेमा गोष्टीच्या पुस्तकात वेगवेगळ्या प्रकारचे आईवडील असू असू शकतात पण खरे आयुष्यात आई वडील हे चांगलेच असतात त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात ऑफ डीलिंग विथ थिंग्स माझा पप्पा माझ्या आयुष्यात असणं ही गणपती बाप्पाची कृपा आहे की जर मी त्या घरात खानविलकरांच्या घरात जन्माला आले नसते तर आय डोंट नो मी कोण असते कशी असते काय असते कारण मी जे आहे ते माझ्या आई आणि पप्पामुळे आहे मे टुडे आय एम सराउंडेड बाय पीपल आय आय मेक फ्रेंड्स व्हेरी इझिली मला माणसंच आवडतात ती का आवडतात कारण मी तसंच बघितलं आहे माझ्या पप्पाला आय हॅव नॉट सीन एनिथिंग द अदर वे आय हॅव ओनली सीन माय फादर लव्हिंग पीपल सेल्फलेसली मतलब माझे वाहन चालक आहेत तर ते जर एक मॅट धुत तर आय हॅव सीन माय फादर क्लिनिंग द अदर मॅट विथ हिम शेअरिंग अ सिगरेट विथ हिम यु नो सो आय डोंट नो एनी अदर वे की बे तेवढं चांगलं नाही वागू शकत मी बट ते इनहेरिंट आहे ना ती क्वालिटी आतमध्ये तर तुम्ही आपोआप लोकांशी तसं वागता किंवा तीच वाईब तुम्ही शेअर करता दॅट इज वॉट यू ऊज आऊट सो यू अट्रॅक्ट ऑल नाईस पीपल म्हणजे आय एम आय एम समटाईम्स आय एम आय डोंट नो म्हणजे मी देवाला कधी कधी विचारते सुद्धा की भाई इतने अच्छे लोक कैसे लोकसे आसते मेरी जिंदगी मे की यू आर जस्ट बॉन्ड टू ग्रेट पेरेंट्स मतलब माय फादर वॉज वन ऑफ द मोस्ट नॉन जजमेंटल पर्सन आय हॅव सीन सो इम्पॉर्टंट ही वॉज नॉट अ व्हेरी सक्सेसफुल पर्सन इन लाईफ यु न ज्ञानेश्वरी ही वॉज नॉर्मल मराठी घरात मिडल क्लास कुटुंबात आला होता त्याला क्रिकेट खूप आवडायचं त्याला नाटक खूप आवडायचं आणि मला असं वाटतं त्याला खूप काही करायचं होतं पण तो दहावी पास झाल्यावर त्याच्या बाबाने सांगितलं चला आता नोकरी शोधा ही वॉज नॉट व्हेरी सक्सेसफुल इन हिज करिअर दॅट वे ऑल्सो अँड ही लिव्हड ऑल्सो व्हेरी शॉर्ट लाईफ ही पास्ट अवे जेव्हा ते फिफ्टी नाईन इयर ओल्ड होते सो hmm. hmm. so, मी ॲक्च्युली जेव्हा खूप काम करायला लागले ते बघायला तो नव्हताच आय एम शुअर तो इथेच कुठेतरी असेल आत्ताही इंटरव्ह्यू बघत असेल आणि म्हणत असेल की बोर कर याच्यालावी <laughs> तर बट ही आम्ही दोघीच बहिणी आहोत मी आणि मला धाकटी बहीण आहे त्यांनी आम्हाला कधीच मुलगा म्हणून मुलुण ट्रीट नाही केलं की तुम्ही mm -hmm. दोन मुली आहात तर आर लाईक माय सन नो ही ट्रीटेड अस लाईक ब्युटिफुल विमेन इन द फॅमिली ही ट्रीटेड माय मदर ब्युटिफुली म्हणजे माझ्या आईची प्रत्येक साडी त्यांनी विकत आणलेली आहे आफ्टर ही पास्ट अवे आय ब्रिंग दॅट फॉर माय मदर माझ्या आईला कधी घराच्या बाहेर पडावं नाही लागलं टू बाय एनिथिंग फॉर हर माय माय फादर ऑलवेज वॉन्टेड टू सी माय मदर ड्रेस्ड इन वॉट एव्हर जी म्हणजे खूप पैसे नव्हतेच आमच्याकडे कधी देर वॉज ऑलवेज गरीबी बट त्याच्यात पण माय फादर वॉन्टेड माय मदर टू ड्रेस अप वेल अँड स्ट्रेप्रिटी यु नो फॉर दॅट ही टूक द एफर्ट्स ही वेंट ही ब्रॉड सारी फॉर हर विच आय वुड डू राईट नॉ फॉर हर सो आय यु नो ही ही एन्जॉईड हिज फिल्म ही एन्जॉईड क्रिकेट ही एन्जॉईड पीपल ही एन्जॉईड इटिंग ही एन्जॉईड कुकिंग वॉट एव्हर ही डेड ना ही एन्जॉईड डुईंग दॅट सो दॅट इज वॉट आय इज देअर इन माय माइंड माझ्यानं सतत माझ्या डोक्यात हे असतं की तुम्ही जे काही कराल ना खुशी मिळण्याची आहे तुमक आमच्या आईबाबांनी तसं कधीच नाही केलं एनी क्रायसिस एनी प्रॉब्लेम इन द हाऊस इट वॉज शेअर्ड इट वॉज टोल टू अस पण याचा अर्थ आई बाबा आमच्या समोर बसून भांडलेत का एकमेकांची नेव्हर जर माझा कधी आवाज वाढला असेल लहान असताना माझ्या आईवर तर माझ्या पप्पानी असं बाजूला होता टीचर आवाज नको दॅट इज हाव रिस्पेक्ट कसा नात्यामध्ये mm. दिला पाहिजे नवऱ्या बायकोनी हे मी अपफ्रंट माझ्या घरात माझ्या समोर आईवडिलांचं बघितलं आहे बरं त्यांची भांडणं झाली नसतील का आम्ही दहा बाय दहाच्या घरात राहत होतो भांडणं झाली नसतील का डेफिनेटली झाली असणार पण ती कधी अशी अप्रंट आमच्यापर्यंत आले नाही वी कुड फील द टेन्शन mm. बट ती अपफ्रंट अशी तोंडावर आलेली नाही आज सम सो मेनी टाइम्स यू सी की द कपल्स यू नो दे जस्ट से एनिथिंग नॅस्ट इन फ्रंट ऑफ देअर चिल्ड्रेन आज आपण इंग्लिशमध्ये एकमेकांना अब्युज करणं हे इतकं स्टायलिश झालेलं आहे आणि इतकं पटकन होतं ना की आपल्याला कळत पण नाही की हे आपण आपल्या मुलांसमोर केलेलं आहे म्हणजे मी आत्ता जर शिवी दिली तर माझ्या आईला आत्ता असं होतं अगं काय बोलतेस तू हे यु ना सो इट इज स्टील अ थिंग फॉर माय मदर पण आत्ता ॲज कपल्स आपण खूप आपण मित्रांमध्ये पण एकमेकांना खूप अब्युझिव्ह लँग्वेजमध्ये बोलतो आणि तीच सवय आपण कारण आपण फॉर एक्झाम्पल इन अ लव मॅरेज बिकॉज यू हॅव बीन फ्रेंड्स अँड कॉटिंग फॉर अ लाँग टाईम अँड इट्स व्हेरी हॅप टू अब्युज हीच गोष्ट तुम्ही पुढे लग्नानंतरही फॉलो करत जेव्हा ना मग त्याचं स्वरूप बदलायला लागतं सो तो रिस्पेक्ट देण्याचा जो पार्ट आहे ना म्युच्युअली आधीच तो जर कोरमध्ये सुरू झाला तर तेच संस्कार मुलांमध्ये होतात की आज माझ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि आय नेवर सी हर बिहेव्हिंग इन सम अल इरॅशनल लँग्वेज तिच्या मुलासमोर कारण तेच तिने माझ्या आई बाबांसह बघितलेलं आहे सो दॅट इज हाऊ इट इज सो येस इज सो बॉन टू सम वंडरफुल सेट ऑफ पेरेंट्स माझा पप्पा तर कमाल दिस इज सो नाईस आणि किती इम्पॉर्टंट गोष्ट तू ऍब्सुटली कारण त्यांनी माझ्यामध्ये कॉन्फिडन्स इन्स्टिल केला hmm. त्यांनी माझ्यामध्ये हे इन्स्टील केलं की जे काही आपल्याकडे आहे ना त्यात आनंद मानायचं गं Right. कारण हे दुःख करत बसलो तर हे याची व्हॅल्यू गेली ना right. आता माझ्याकडे हे नाहीये सो त्याची व्हॅल्यू गेली म्हणजे पैसे नाही आहेत घरात पण नऊ ते बारा अमिताभचा सिनेमा बघायला आपल्याला जायचंच आहे hmm. कसेही करून यु you नो know? तर ते, ते माझ्या वडिलांनी दाखवलंच मला ही ही मी त्याच्याबरोबर रस्त्यावर ते गणपतीत सिनेमा नो तुला माहितीये का पण गणपती नवरात्रीत ना पडद्यावर सिनेमा लागायचे मी अख्खा ऋषी कपूर नीतू सिंग अख्खा अमिताभ रस्त्यावर बघितलेला आहे असा आलटून पालटून हा सो हे सगळं मी पप्पा बरोबर केलेलं आहे सो so, यु you नो know, माझ्यासाठी uh, मिरवणुकीत जाऊन वाचणं इज इज oh द थिंग कारण रंगपंचमीला मी आणि माझा पप्पा असा बिल्डिंग खाली एक डान्स केला नाही असं होऊच शकत नाही सो आय मिस ऑल ऑफ दॅट द ओनली यु नो आय मिस एव्हरीथिंग दॅट आय डन विथ हिम आणि जे मी त्याच्याबरोबर सगळं केलं ते सगळं माझ्याकडे आहे सो आय फील व्हेरी स्ट्राँग आय नेवर फील दॅट ही इज गॉन अवे आय ऑलवेज फील इज जस्ट अराउंड अँड इज देअर ब्लेसिंग मी अँड फिजिकली नाही तो अनफॉर्च्युनेटली नाहीतर आणखीन मज्जा आली असती बट आय एम शुअर आय फाइंड हिम समवेवेवेअर दिस इज सो ब्युटिफुल आणि मला मला सगळ्यात जास्त हे आवडलं की जसं तू म्हणालीस की ही युज टू टेल द प्रॉब्लेम्स किंवा शेअर करायचं ते आय कॅन ओनली इमॅजिन एक एक घरातली छोटी व्यक्ती yes. असताना सुद्धा जेव्हा आपल्याला yeah. म्हणजे आपल्या आवाक्याच्या पलीकडची एक गोष्ट सांगितली जाते विथ द कॉन्फिडन्स आणि ट्रस्ट यू सडनली स्टार्ट फिलिंग व्हेरी रिस्पॉन्सिबल येस यू स्टार्ट फिलिंग रिस्पॉन्सिबल कारण जर मला एखाद्या पिकनिकला जायचंय आणि घरात पैसे नाहीये तर माझ्या exactly. आईने कधी काही वेगळी कारणं नाही सांगितली mm. ती म्हणाली बेटा मंथ एंड आहे ना आता नाही आहे आपल्याकडे आणि आपण नाही गेलं तरी चालणार आहे पुढे कधी जाऊ त्यांनी आता जे जरा काय माहितीये का यु नो अभ्यास केला नाही तू सो नो <laughs> so, no. काय असं काही नाही जी खरी परिस्थिती आहे ती खरी परिस्थिती आहे पण आता त्यामुळे काय होतं ना आत्ता जगातली कुठलीही खरी परिस्थिती फेस करताना इट इज इझियर बिकॉज मी तेच अफ्रंट माझ्या आईला आत्ता सांगू शकते किंवा मी माझ्या भाच्याला सांगू शकते hmm. किंवा मी माझ्या बहिणीला सांगू शकते so, यु नो आता आमच्या घरात एकच मुलगा आहे म्हणजे माझ्या बहिणीचा धाकट्या बहिणीचा मुलगा सो त्याला लहानाचं मोठं करताना तो पार्टली माझ्याबरोबरच लहानाचा आत्ता मोठा झालेला आहे सो खूप सिम्पल आहे त्याला हे सांगणं फक्त त्याचं एक वेगळीच स्ट्रॅटेजी असते आता जर मी त्याला कधी माझ्याकडे कधी काही आता तो मोठा झाला एक काही वर्षांपूर्वीचं म्हणते मी की जर त्यांनी असं माझ्याकडे काही मागितलं आणि आपण जर खरंच कडकी असेल आपण म्हणतो ना की बेडा अभि नाही आहे अभि मेरा, मेरा सॅलरी नाही हुआ मेरा पगार नाही हुआ है अच्छा कमी होय का मेरा ना वो वीस तारीख होगा अगं तो वीस तारखेला मला आठवण करायचा मी क्या बोलता हा मालू आज ट्वेंटीएत है तो आज तेरा पगार हो क्या तो आज हम जाके वो ले सकते क्या सो मे बी इट इज ऑल अबाउट जस्ट शेअरिंग थिंग्स विथ युअर चिल्ड्रन आणि जर ते खूप आधीपासून आपण जर केलं ना तर मला वाटतं की uh, त्यांनाही ते कळतं की आपण काय फायनान्शियल रेंजमधल्या घरात आहोत mm. मुलांनी खोटं आयुष्य पण जगायला नको कारण आपण काय होतं की आपल्याला जे मिळालं नाही मग आपण आता आपल्या मुलांना जबरदस्ती दे ते सगळं अरेंज करण्याचा आणि प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न mm. करतो Uh, पण त्याच्यात आपण आपल्या मुलांना थोडंसं दोन पावलं मागे आणत नाही आहोत ना right. ह्याचाही विचार करायला पाहिजे नो सो so, uh, मला असं वाटतं इट इज ऑल अबाउट टेलिंग द ट्रूथ इन द फॅमिली सो बाय दिस दिस इज इज द फॉर मी सो अंडररेटेड आहे माझ्या घरी कुठल्याही प्रहरी कोणी पाहुणा आला ना ज्ञानेश्वरी जसं uh, मी म्हटलं की आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती तरी कुठलाही माणूस कधी उपाशी माझ्या घरातून गेला नाही hmm. पुढच्या पंधरा मिनिटात माझी आई काहीतरी पटकन बनवून समोर पान ठेवायची विच आय स्टील डोंट नो तिथे कसं करायची हो। कारण मला हे तर माहिती होतं की घरात फार पैसे नाही आहेत पण ती कसं काय करायची मॅजिक आय डोंट नो तर ती माझ्या घरची लक्ष्मी आहे ती आहे म्हणून माझं सगळं छान चाललंय सो इज राईट नाव गेली म्हणजे आता माझ्या वडिलांना जाऊन वीस वर्ष झाली सो ती मम्मा आणि पप्पा दोन्ही आहे या घरातली आणि ती आहे म्हणून आमचं घर घर आहे बघ किती छान किती छान आणि किती सुंदर आठवणी येत्या माय गॉड मला असं वाटतं जसं तू मगाशी म्हणालीस ना की तुला तुझी कंपनी आवडते आय फील ऑल्सो बिकॉज इतक्या सगळ्या छान आठवणी आहेत ज्या तू बिकॉज त्यांनी मला नेहमीच असं दाखवून दिलं मी खूप स्पेशल आहे माझ्या वडिलांनी मला खूप स्पेशल वागवलं आहे माझ्या आईने मला खूप आजही माझी आई तुला मी सांगते ना सपोज सकाळी तिने फ्रूट कट केलं आणि चुकून तिने बास्केटमध्ये ठेवायचं विसरली तर ती दिवसभर मला चार फोन करते ॲज इफ लाईक अ गुन्हेगार शी should नॉट डू ऑल this <laughs> yeah. पण ती चार वेळ मला सांगते सॉरी ग बाई ग बघ ना कट करून ठेवलं पण इथेच राहिलं ग ओट्यावर शी डजंट हॅव टू फील बट इज हाऊ शी जेन्युनली फील्स की मी फ्रूट दिलं नाही यार हर्षदाला तर ती का बरं बास्केटमध्ये चार गोष्टी आणखीन आहेत बरं आपलं थांबत आहे का आपण ऑनलाईन दोनशे गोष्टी मागवतो बट hmm. जस्ट बिकॉज शी फील्स दॅट वे जर माझ्याकडनं काही राहून गेलं तर मला पण ते वाटतं तसं मग hmm. की अरे आई आर सॉरी यार ते औषध मागवायचं होतं मी विसरले यार तर सॉरी पटकन येतं mm. कारण तिच्या तोंडून सॉरी पटकन येतं ट्रू सो इट इज इट इज समथिंग दॅट यू आणि तो सॉरी तो थँक्यू ते एक्नॉलेजमेंट हे सगळं समोर जेव्हा घडतं ना तेव्हा यू फील की अरे हा यार समन केअर्स अबाउट मी आय केअर फॉर सम वन इट्स अ व्हेरी ब्युटिफुल फिलिंग राईट जसं इंडस्ट्रीमध्ये हर्षदा तुला मम्मा म्हणतात सगळी लोक आहेत जी तुझ्यासोबत yeah. जोडली गेलेली आहेत मला विचारायचंय की जशी त्यांच्यासाठी दर इज ऑलवेज हर्षदाताई हुज देअर की इरिस्पेक्टिव्ह काही झालं तरी ही एक व्यक्ती yeah. आहे जी माझ्यासाठी असेल तुझ्यासाठी तुझ्या <laughs> लाईफमधली हर्षदाताई कोण कौन कोण आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर सगळं अगोदर तुला सांगते ना की किती गंमत असते बघ मी जसं तुला म्हणते ना आय एम ब्लेस्ड बाप्पाची कृपा आहे माझ्यावर की तुम्ही बॉन्ड टू अशोक खानविलकर आणि आशा खानविलकर तिथे तिथेच सगळे जिंकले होते <laughs> की एका मी अशा घरात जन्माला आले जिथे <laughs> एकमेकांना रिस्पेक्ट दिला जातो बिकॉज लव्ह अँड रिस्पेक्ट गो हँड इन हँड असं मला नेहमी वाटतं असं नाही होऊ शकत की तुम्ही प्रेम करताय आणि शिव्या देताय नाही जिथे त्या घरातच मला शिकवलं की देर इज लॉड ऑफ रिस्पेक्ट सो तुम्ही शेअर करू शकता एकमेकांबरोबर आहे कारण कोणी तुम्हाला बुद्धीहीन समजत नाही आहे घरात सो तुम्ही अगदी जो तुम्हाला छोटा प्रॉब्लेम वाटतो तो सुद्धा सांगू शकता आणि मोठा प्रॉब्लेम मी सांगू शकता आणि त्याच अनुषंगाने जी माणसं मी कमवली आहेत ना ज्ञानेश्वरी ती सगळी आपल्या इंडस्ट्रीमधलीच आहेत आणि ती सगळी माझ्यासाठी कायम असतात वेदर इट इज संजय जाधव वेदर इट इज हिज होल फॅमिली वेदर इट इज मृणाल देशपांडे वेदर इट इज सुयश टिळक आत्ता गेल्या चार वर्षात काही नवीन माणसं माझ्या आयुष्यात आलेली आहेत वेदर इट इज निक्की आणि ज्या वालिया बरोबर मी अस्तित्व केलं आता मध्ये ती आली होती आणि मग ती गेली ती लंडनला राहते मग तिने मला फोन केला की ज्यादा बात नाही हो पाई आपली सब ठीक आहे ना तू ठीक आहे ना mm -hmm. अच्छा सुन अभि आपण अप, चाहिए मालूम आहे साल मे एक बार पूरा बॉडी प्रोफाईल टेस्ट करते चाहिए हां तर तू बी लेना तेरा पॅप्समेअर बी लेना अँड देन यू गो फॉर गायनॅक चेक ऑल्सो अँड धिस अँड दॅट रँडम की यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर हेल्थ आपण आता एज जे होते त्याप्रमाणे आपण इयरली चेकअप करायला पाहिजे हे तिला आठवलं म्हणून तिने मला फोन केला की आपण सगळ्यांनी इयरली चेकअप करायचे असतात तू करतेस ना इट इज जस्ट लव अँड केअर आम्ही वर्षातनं एक दोनदाच भेटतो पण गेली अराऊंड पंधरा वर्ष आमची मैत्री आहे आणि ती एकाच मालिकेत आम्ही काम केलेलं आहे इट इज देअर पण त्याच मालिकेत जी माझी एक मुलगी करायची आम्ही वर्षातनं दोन वेळा बोलतो मदर्स डेला ती मला मेसेज करते तिच्या बर्थडेला माझ्या बर्थडेला आम्ही फोन करतो hmm. you know, बट वी आर जस्ट देअर यु नो आत्ताच तिचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला तेव्हा सगळे भेटलो होतो सो so, मला कधी कधी वाटतं नात्यांची गंमत काय असते ना की रोज भेटण्याची गरजच नाही hmm. जेव्हा हाक माराल तेव्हा ती व्यक्ती दुसरं सगळं काम सोडून तुमच्यासाठी येते लाईक like, मृणाल देशपांडे जी पुढचं पाऊल मालिकेत माझ्यासोबत आली तसं भिन्न स्वभावाच्या so, हो दोन बायका होत <laughs> आम्ही कम्प्लीट आमच्यात मैत्री कधी झाली ती माहीत नाही आणि मला नेहमी वाटतं की आमची मैत्री ही तिच्यामुळे आहे कारण ती एफर्ट्स घेते मी ते एफर्ट्स घेत नाही मला वाटतं प्रत्येक नात्याची एक गंमत असते जसं मला वाटतं की संजय जाधव आणि माझ्या मैत्रीत आय एम वन हू टेक्स द एफर्ट्स टू कीप एव्हरी वन टुगेदर मृणाल आणि माझ्या नात्यात ती ती मेहनत घेते देर इज सुयश टिळक की हु इज जस्ट देअर आय नो ही इज बॉर्न फ्रॉम माय हार्ट यु नो मला असं नेहमी वाटतं की मला जर मुलगा झाला असता तर तो, तो असा असता की हू इज देअर फॉर एव्हरी वन hmm. जो अजिबात कंजूस नाही आहे ही इज अ बिग हार्ट ही इज रेडी टू हेल्प एव्हरी वन ही फनी इज इंटेलिजंट ही, ही लव्ज एनिमल्स आणि त्याचा त्याच्या आई वडिलांवर खूप प्रेम आहे ना ही इज दॅट आयडल बॉय फॉर मी आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की अच्छा आता आपले आपला परिवार आता झाला संपला तोपर्यंत तुम्ही एक नवीन मालिका करता आणि मग आशुतोष गोखले तुमच्या आयुष्यात येतो ज्याच्या बाबांनी विजय गोखलेंनी मला स्टेजवर उभं राहायला शिकवलं होतं ओ oh. मला कधी वाटलं पण नव्हतं की आशू गोखले बरोबर मी काम करणार आणि मग आमच्यात एक अशा मैत्रीचं नातं निर्माण होणार मी तिथे सगळ्यांबरोबरच झालं तो रेश्मा शिंदे अनघा विदिशा मी कॅन यू बिलीव्ह इट की मी ही जी भूमिका करते यशोधरा सरनाईक त्याचा पहिला दिवस होता माझा एस जेला आणि आधीची मालिका संपून दोन महिने झाले होते आणि मी नवीन मालिकेत आहे आता फर्स्ट डे माझ्या एस जेमध्ये नव्या मालिकेत नव्या भूमिकेत आणि मग आशुतोष गोखले रेश्मा शिंदे अख्खा दिवस सेटवरून बसतात वाव जस्ट टू विश मी लक अँड जस्ट बी देअर आज की नाही शो कर पहिला दिन आहे हू डज दॅस इन दिस टाईम म्हणजे हे मुलं सहज दुसरं काहीही करू शकलेस ते त्या फ्री डेला ती दोन्ही मुलं अख्खा दिवस तिथे होती माझ्याबरोबर संध्याकाळी विदिशा जॉईन झाली मग आशू आम्हाला मला खूप दिवस एका ठिकाणी जायचं होतं एका हॉटेलमध्ये विशिष्ट त्या ठिकाणी आठवणीने मला ती तिघं घेऊन गेले जस्ट टू सेलिब्रेट माय फर्स्ट डे दिस so इज सो स्पेशल यार हू डज दिस दिस इज बिकॉज मी काहीच चांगलं करत नाही आहे इट इज बिकॉज ही सगळी माणसं खूप चांगली आहेत ज्ञानेश्वरी आणि ती देवानीशी माझ्या आयुष्यात पेरली आहेत सो मला खरं तर काहीच नाही करावं लागत ती सगळी प्रेमळ माणसं देवानी माझ्या आयुष्यात पाठवत कधी कधी मला असं नेहमी वाटतं की माझा पप्पा खूप लवकर गेला आय वॉज इन माय ट्वेंटीज ही वॉज ओनली फिफ्टी नाईन तो व कॉम्पन्सेट करणे केले ना भगवान बार बार लोक आहे सॉरी 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 हिज वे ऑफ सेईंग सॉरी यू नो सो ही कीप्स ऑन सेंडिंग पीपल हु जस्ट शॉवर मी विथ लॉड ऑफ लव्ह रिस्पेक्ट अँड अफेक्शन म्हणजे मला नेहमी वाटतं की मी समजा शहराबाहेर आई आणि घरी काही प्रॉब्लेम झाला तर कुणाला फोन करू हा मुद्दा आहे पडेल हा मुद्दा आहे कारण एक फोन केला तर ती एक व्यक्ती दहा लोकांना करणार आहे आणि दहाच्या दहा माणसं माझ्या घरी पोहोचणार आहेत सो आय so जस्ट फील की कलको मे चली बी गई ना ज्ञानेश्वरी की सपोज अचानक काहीतरी मला झालं तर मला माझ्या आईची चिंता नाही बहिणीची चिंता नाही कारण इतकी माणसं आहेत राधर बाहेरची तर आहेतच पण माझ्या घरात माय माय सिस्टर माझी धाकटी बहिणी इज मॅरिड टू वन ऑफ द मोस्ट देव माणूस म्हणेन मी प्रवीण पाटील जो माझा वर्गमित्र होता अयो माझ्या माझ्या धाकट्या बहिणीचा एकच मित्र <laughs> ज्याला तिने अकरा वर्ष डेट केलं आणि आता बावीस वर्षाचा संसार केला गॉड तिला दुसरं काहीच माहीत नाही <laughs> तर तो देव माणूस माझ्या घरात आहे की जो माझ्या आईसाठी माझ्यासाठी वाटतील ते करू शकतो म्हणजे माय फादर अनफॉर्च्युनेटली वेन ही पास्ट अवे ही वॉज इन अ व्हेरी बॅड फिजिकल कंडिशन आणि हॉस्पिटलमध्ये होता व्हेंटिलेटरवर तर व्हेंटिलेटरवर असल्यामुळे लग्नही झालं नव्हतं माझ्या बहिणीचं तेव्हा लग्न ठरलं होतं त्याची थुंकी माझ्या पप्पाची पण त्यांनी काढलेली आहे यु नो ही ही हॅज डन वॉट वी एस डॉटर्स हॅव नॉट डन फॉर माय फादर सो गॉड ब्लेस प्रवीण सो आय एम ब्लेस्ट विथ पीपल ज्ञानेश्वरी खूप छान माणसं आणि आय एम शुअर आज आपण पहिल्यांदा खरं तर इंटरव्ह्यूला भेटलो आहे बट आय कॅन फील इट आय कॅन सी इट की इज गोईन बी अ लाँग असोसिएशन आणि त्याच्यासाठी आपल्याला इंटरव्ह्यू घेण्याची देण्याची गरज नाही किंवा माझ्या आयुष्यात खूप माणसं आहेत ना त्यांच्याबरोबर मी एक एकदाच काम केलंय अँड दे आर जस्ट पार्ट ऑफ माय लाईफ दॅट इज हाव इट इज आय गेस आम्ही सगळी ती एनर्जी बाउंस बॅक करतोय विचार गिविंग टू बी वेरी ऑनस्ट कारण जेव्हा प्रेम मिळतो तेव्हा नॅचरली तुमची रिएक्शन प्रेम करण्याचीच येते इट कांट बी हेट जसं मला तेच वाटतं की इट्स नॉट अबाउट मी बट आय एम रिसीविंग सो मच लव्ह दॅट वो प्यार के इसमें ही वापस करणं पडताय मृणाल देशपांडे विल डिसअग्री कारण तिचं म्हणणं हेच आहे की वो तो प्यार कर लेती है आय डोंट रिवर्ट बॅक बट ऑन दिस पॉडकास्ट आय वुड लाईक टू टेल मृणाल देशपांडे दॅट आय नोज आय नो फॉर अ फॅक्ट दॅट शी इज दॅट वन पर्सन हू इज प्रॉब्ली ऑन माय टॉप थ्री हुम आय कॉल इन क्रायसिस कारण तिला माहिती आहे पहिला संजय जाधव असेल तर येस हा त्याच्या बॅक टू बॅक मी तिला फोन करेन आणि मला माहिती आहे संजयच्या आधी तीच पोचेल ये सब सेट है गाइस <laughs> मला असं वाटतंय की आ, देर इस, इफ देर इज इफ देर इज अस असा जो चान्स असेल म्हणजे इट विल ऑलवेज बी अ कॉम्पिटिशन असत आहे की जर तू म्हणालीस की एकच स्पॉट आहे आणि आता मला कोणाला तरी एकाला एका ट्रिपवर घेऊन जायचं लोक भांटील दंगल वगैरे होईल साधारण लोकांची नाही मैं मैं जाऊंगी मैं मैंने मैंने सोच लिया है की जो जिनको मैं जब अपना मानती हु उनको बोलूंगी नहीं बोलतेज को ही ले जाऊंगी मैं होणार <laughs> <रहते, जो दरते। laughs> शेवटचा <एक> प्रश्न फक्त <laughs> मला विचारायचा हा प्रश्न मी सगळ्याच कलाकारांना विचारते बिकॉज आय एम क्युरियस yeah. हा खूपच अपलपोटीपणाने पोटीपणाने विचारलेला प्रश्न आहे पण जसं काही आपण काम करत असताना अशा काही व्हॅल्यूज असतात ज्या आपण नाही त्याच्याशी तडजोड करत आणि <laughs> दॅट डिफाईन की तू कोण असतं yeah. मी ह्या तीन माझ्या व्हॅल्यूज आहेत तर इन दॅट केस हर्षदाई तुझ्या अशा कोर व्हॅल्यूज काय आहेत ए सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की पन्नास माणसांचं कुटुंब असतं ते माझ्यासाठी कुटुंब असतं हे मी सुकन्या mm. मॅमकडून शिकले की तुम्हाला माणसं आवडतील नाही आवडतील बट इट इज अ बिग फिफ्टी पीपल का फॅमिली सो right. so, तुम्ही प्रयत्नपूर्वक सगळ्यांची नावं जाणून घ्याल mm. म्हणजे जा आपल्याकडे समजा सहा लाईटमॅन असतात mm. तुम्हाला सहाच्या सहा, सहा नावं नाही लक्षात राहणार ना। पण त्यातल्या दोन ते तीन लोकांची नावं तुम्हाला माहितीच पाहिजे शक्यतो नावानी हाक मारा नो अब्युजेस ऑन सेट कारण हे ना खूप यंग असताना आम्ही केलं आहे खूप गंमत येते नवीन नवीन जेव्हा आपण शिव्या शिकतो त्या पद्धतीने एकमेकांना सेटवर हाक मारणं आणि त्यांनी इतकं डिसरिस्पेक्टफुल वातावरण होऊन जातं ना मला असं वाटतं की आपण वातावरणच तसं कल्मिनेट करायला पाहिजे ऑन सेट की जिथे तुम्हाला इट गिव्स यू युअर ब्रेड अँड बटर इट इज लाईक अ मंदिर सो त्या वास्तूला ते ट्रीटमेंट द्या की तिथे आलेल्या कुठल्याही माणसाला कमाल वाटलं पाहिजे आणि हे मी खरंच फॉलो करते की सेटवर भांडण नाही झालं पाहिजे सेटवर कोणी शिव्या नाही दिल्या पाहिजे आणि सेटवर खाऊची रेलचेल पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा हे आणि मी तुला सांगते सगळं मी सुकन्या मॅम कडून शिकली आहे कारण ती काय किंवा मृणाल देशपांडे काय यांच्याकडे खाऊ अँड किचन सो आय जस्ट फील की पोटोबा असं छान निवांत असेल ना की सगळं छान वाटायला लागतं आणि मग सगळे हसरे चेहरे असले की सगळे तुला मी सांगते ना ऑल दीज लाईटमॅन अँड स्पॉट ही इतकी हुशार हुशार मुलं असतात माहिती आता आणि जसं तुम्ही वागवता तसं ते रिस्पॉन्ड करतात म्हणजे आय हॅव मेड सम वंडरफुल फॅमिलीज विथ ऑल दीज पीपल यू नो की ते इतके फनी असतात जसं आता मी हा जो शो करते मुलगी पसंत आहे तिथे एक लाईट दादा आहेत की जो खूप असा अग्रेसिव्ह आहे तर त्याला मी सिंगम हाक मारतो तर त्याचा परिणाम असं झालाय की आता ते बाकीचं रागावण वगैरे त्याचं बंद झालंय तुम्हाला गुड मॉर्निंग मम्मी हा गुड मॉर्निंग सिंगम कुठल्याही प्रहरी गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंग सिंगम असा एक आमचा आमचा एक खेळ चालू असतो पण त्यांनी काय झालंय की असं वातावरण ना जे पहिले दोन दिवस असं वाटत होतं की अरे काय होतंय काय होतंय <laughs> ते एकदम एकाला सिंगम नाव दिलंय मग दुसऱ्याला मी काहीतरी एखाद्या हिरोचं नाव देते तिसऱ्याला सो आपोआप वातावरण बिकॉज ते एव्हरीवन इज वर्किंग हार्ड जसं मी आय एम वर्किंग हार्ड दे आर ऑलसो वर्किंग हार्ड सो इट एक फॅमिलीचं फिलिंग आलं ना तर खूप मजा येते काम करताना हाव स्वीट yeah. यार वाव मला इथ गोइंग टू बी सच अ ट्रीट टू वर्क विथ यू ओनली असं मला आहे या क्षणी मजा येत असेल से, सेटवरती yes, हे मला आता, आता, आता मी जी मालिका करते मुलगी पसंत आहे सन मराठीसाठी सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता पाहायला विसरायचं नाही डू यू अंडरस्टँड बेटर अंडरस्टँड सो इथे आमचे दिग्दर्शक आहेत सुश्रुत भागवत रोहिणीनी गोष्ट लिहिलेली आहे संग्राम समेळ ज्याच्याबरोबर मी खूप दिवसांनी काम yes. करते आणि नवीन संच आहे आमच्याकडे कल्याणी जुई आणि देवेन शीतल शुक्ला आहे जे माझे हसबंड करतात उदय साळवी आहेत सेट ऑफ ब्रिलियंट ॲक्टर्स आहेत सध्या सेटवर आणि खरं सांगते जसं तू आत्ता म्हणालीस की आपण आज पहिल्यांदा भेटलो असं खरंच वाटत नाही आहे mm. तसंच ह्या मुलांबरोबर म्हणजे संग्रामबरोबर मी आधी केलं आहे बट बाकी सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम करते बट राईट फ्रॉम डे वन असं वाटलं नाही की मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करते तुला मी सांगते ना आजकालची मुलं इतकी छान संस्कारातून येतात दे अंडरस्टँड कोणी काय काम केलेलं आहे कोण काय आहे आपल्याला इथे या कामाला किती व्हॅल्यू द्यायचे ते सगळे खूप मोठी स्वप्नं बघत आलेली आहेत सो यू नो आय डोंट नो असं खूप चुकीचं ठरलेलं म्हणणं की पीपल डोंट व्हॅल्यू देअर वर्क एथिक्स ऑर एनिथिंग फॉर्च्युनेटली आय वर्क विथ पीपल किंवा तशीच माणसं जसं मी तुला म्हटलं की यू अट्रॅक्ट वॉट यू आर ट्रू सो so, so, आपोआप तसंच वातावरण होतं आणि आता आम्ही खूप मज्जा करतोय आता मुलगी पसंत आहे शूट करताना हाऊ नाईस तुला या तुझ्या नवीन सिरियल साठी ऑफकोर्स खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि आपण भेटतच राहणार मला ठरलेलं आहे तर आता ठरलेलच आहे हे ये अबी डिसाइडे आहे से तो अभी इसीलिए इसीलिए तो तो आज आज मिले मिले हम लोग मुलगी पसंत आहे निमित्त मात्र आहे ही सुरू झाली आहे पण मला असं वाटतं की आता तू सुद्धा तुझे सगळे फॅन्स आहेत त्यांना सांग मुलगी पसंत आहे ही नवीन मालिका सुरू झालेली आहे सन मराठीवरती संध्याकाळी सात वाजता रोज बघा मला या निमित्ताने हे सांगायचं बरेच असे तरुण लोक आहेत ना जे म्हणतात की ते सिरियल्स बघत नाहीत मी अशी एक रेप्रेझेंटेटिव्ह आहे मी सिरियल्स बघते आणि मला खूप सोस आहे सिरियल <laughs> बघण्याचा मी खूप गुंतते त्या मालिकांमध्ये सिरीज पेक्षा मी सिरियल सिरियसली घेते आणि आमच्या घरात अजूनही काय प्रथा म्हणा की काय पण आम्ही सात वाजल्यापासून ज्या आमच्या घरात सिरियल सुरू होतात ते डायरेक्ट झोपेपर्यंतच डायरेक्ट झोपेपर्यंत हो म्हणजे आता मी मालिकांमध्ये काम करते ज्ञानेश्वरी पण मला खरंच कौतुकाने मी सांगते की मी इतर सगळ्या मालिका <laughs> बघते <laughs> मी सगळ्या सिरियल्स बघते मला सगळ्या शोज मध्ये काय चाललंय माहिती आहे कोण ऍक्टर्स काम करतात माहितीये सगळं माहिती आहे मला मी हे माझ्या वर्क रिलेटेड पण बघते की कुछ करतो नाही रिसर्च वाला पण असतं आणि आय एन्जॉय गुड वर्क मला वाटतं की सगळे खूप मेहनत घेऊन काम करतात तर मी म्हणजे माझी मालिका तर बघाच पण इतरांच्याही मालिका बघा कारण सिरियल्स बघताना मजा येते यार या, या। विल अंडरस्टँड एक अलग नशा आहे आमच्या घरात डिस्कशन वगैरे होतात माझी आणि आईची ह्याच्यावरती मग ही आता बघ ही ती असणार वगैरे नावं ठेवायला बघा प्रेम करायला बघा पण बघा ॲब्स्युटी आणि ही सिरियल ऑफकोर्स खूप अमेझिंग चालणार आहे मला हे एवढंच म्हणायचं आहे की मला खूप पॉझिटिव्ह खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि इट रिअली डजंट फील लाईक एन इंटरव्ह्यू ॲट ऑल आय जस्ट फील की प्रत्येक मधनं ऑफकोर्स मी नंतर हा विचार करते की मला काय व्हॉट वॉज माय टेक अवे अफकोर्स ॲज ॲज अन ऑडियन्स एक टेक अवे असतो पण ॲज अ पर्सन व्हॉट वॉज माय टेक अवे तर मला असं वाटते की मला सारखं आयुष्य जगायचं आहे इन द सेन्स आय वॉन्ट टू मला मला त्या ती ज्या पद्धतीने मजा करते किंवा ती ज्या पद्धतीने जगती आहे तसं मला आय वॉन्ट टू बी केपेबल इनफ एक जिंदगी आहे ज्ञानेश्वरी एक जिंदगी आहे आपण ते आधीचे सगळे दिवस करण्यात घालवलेले असतात सो ट्रू सो आज डिसाइड करूया अभि आगे की जिंदगी वैसे नहीं बिता रहे। ये जो शूट कर रहे है ना मेरे जो भाई लोग हिंदी भाषिक है उनके लिए है ये आ, बहुत सारा प्यार दिल में लो बहुत सारा प्यार बांटो